आज सर्वांचं लक्ष पुन्हा एकदा दिल्लीकडे लागलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणीच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आता सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी थेट जाऊया आपण नवी दिल्लीमध्ये. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. राम, आजचा दुसरा दिवस आहे सुनावणीचा आणि नुकतेच सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय. काय काय नेमके युक्तिवाद आतापर्यंत मांडले जात आहेत? दुसऱ्या दिवशीची ही सुनावणी आहे आणि सुनावणीची सुरुवात जी आहे ते उद्धव ठाकरे यांच्या पदापासून झालेली आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे की साधारणतः जानेवारी 2023 पर्यंत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून मुदत होती आणि यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्री ते झाल्या जेव्हा झाले होते तेव्हासुद्धा ते पक्षप्रमुखच होते. त्यानंतर ते कोणत्याही सभागृहाचे तेव्हा सदस्य नव्हते हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. परंतु दुसरा मुद्दा म्हणजेच की यावेळेस सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं या संपूर्ण बैठका पार पडल्या गेल्या होत्या. त्यांना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करताना हे स्वतः एकनाथ शिंदे त्यावेळी उपस्थित होते हा सुद्धा दाखला जो आहे तो देण्यात आलेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून. आणि त्याचबरोबर पुन्हा कोर्टाने त्यांना विचारणा केलेली आहे की गटनेते नेमण्याचा अधिकार आणि प्रतोद नेमण्याचा अधिकार हा कोणाला आहे. तर त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की असा अधिकार कोणालाही नाही आहे, परंतु पक्षप्रमुख हेच सहसा निर्णय घेत असतात. ही आतापर्यंतची रीत चालत आलेली आहे, पद्धत चालत आलेली आहे. त्यामुळे जो पॉईंट आऊट केलेला आहे प्रश्न कोर्टाकडून की अधिकार नेमका गटनेते नेमण्याचा आणि प्रतोद नेमण्याचा कोणाला आहे, त्यावर मात्र उत्तर देण्यात आलेलं कपिल सिब्बल यांच्याकडून. पक्के पहिल्यापासून हीच प्रक्रिया चालू आहे की पक्षप्रमुखच नेमतात. आता यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय किंवा शिंदे गटाकडून यावर काय म्हटलं जातं ते पाहणं गरजेचं आहे, कारण याला आक्षेप घेण्याची शक्यता आहे. कारण सभागृहामधलं कामकाज जर असेल तर त्यामध्ये बाहेरून पक्षप्रमुख कशा पद्धतीनं हस्तक्षेप करू शकतात का, हाच एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. आणि दुसरा एक मुद्दा मांडण्यात आलेला होता की गटनेते एकनाथ शिंदे आणि त्यावेळेसचे प्रतोद जे आहेत ते सुनील प्रभू यांची नियुक्ती जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी कशाप्रकारे केलेली आहेत. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळामधला हस्तक्षेप जो आहे त्याच्यावर आता ही सध्या चर्चा सुरू आहे. आणि त्यानंतर मग पुढची प्रक्रिया जी असणार आहे ती मग त्या अपात्र आमदारांच्या संदर्भामध्ये यावर सुद्धा आता युक्तिवाद होणार आहेत. अगदी. आणि साधारण हा युक्तिवाद राम जेवणाच्या ब्रेकपर्यंत चालेल असं म्हटलं जातंय का आज संपूर्ण दिवसभर कपिल सिब्बल यांनाच युक्तिवाद करण्याची संधी मिळेल? कपिल सिब्बल यांनी विनंती केली होती की 2 दिवस युक्तिवादाला वेळ द्यावा, परंतु 1.5 दिवसामध्येच तुमचा युक्तिवाद संपवावा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता कपिल सिब्बल किती वेळ बोलतायत हे पाहावं लागणार आहे. परंतु लंचपर्यंत कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांना युक्तिवाद संपवावा लागणार आहे. परंतु जर आणखीन काही मुद्दे राहिले असतील तर कदाचित अभिषेक मनु सिंघवी यांना लंचच्या नंतरसुद्धा युक्तिवाद मांडण्याची संधी दिली जाऊ शकते. त्याच्यामुळे दुसरा दिवस जो आहे आजचा तो सुद्धा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग शिंदे गटाचा युक्तिवाद जो आहे तो सुरू होणार आहे. परंतु आज 2 महत्त्वाच्या याचिका आहेत. एक तर की मूळ याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे 3:30 नंतर निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधामध्ये जे अपील दाखल केलेलं आहे त्याच्यावर सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये सुद्धा हेच महत्त्वाचे वकील आहेत. त्याच्यामुळे 3:30 पर्यंत हे युक्तिवाद संपवतील का महत्त्वाचे वकील ते पाहावं लागणार आहे, कारण त्यांना नंतर 3:30 वाजता पुन्हा दुसऱ्या कोर्टासमोर जाऊन यावर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांना युक्तिवाद करायचा आहे. त्यामुळे पाहावं लागेल की 3:30च्या अगोदरच यांचा युक्तिवाद संपतोय का ठाकरे गटाचा. अगदी. तसंच निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत, तर त्याला लगेच स्थगिती द्यावी अशा प्रकारे शिवसेना ठाकरे गटाची भूमिका आहे. त्यादृष्टीनं काय नेमके मुद्दे समोर येतात राम आणखी, कारण या संदर्भातल्याच निकालाकडे खरं तर सगळ्या तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलंय, राज्यातल्या जनतेचं लक्ष आहे. बिलकुल, निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे त्याला आव्हान दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु त्याच्या अगोदर आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये जे चाललेलं आहे त्याच्याकडे जाऊयात आपण, कारण आता चंद्रगुड DY चंद्रचूड जे आहेत सरन्यायाधीश त्यांनी मराठीमधून जे संपूर्ण पक्षाच्या बैठकीची माहिती आहे ती वाचण्यासाठी सुरुवात केलेली आहे, कारण ती जी संपूर्ण माहिती होती ती मराठीतून होती. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये CGI
चीफ जस्टिस जे आहेत ते मराठीतूनच वाचन करता करत आहेत आणि संपूर्ण जे मुद्दे आहेत की कशा पद्धतीने गटनेते निवडले, कशा पद्धतीने प्रतोद निवडले, उद्धव ठाकरे यांनी कशी नियुक्ती केलेली, याचं संपूर्ण वाचन जे आहे ते लेखन जे आहे ते मराठीतूनच करत आहेत. आता दुसरा मुद्दा राहिला की निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये, तर एक त्याला स्थगिती दिली जाईल का हे पाहावं लागणार आहे, कारण वारंवार मुद्दा हा मांडला जातोय शिंदे गटाकडून की दिल्ली हायकोर्टाकडे हे प्रकरण पाठवण्याची गरज आहे, ते सुप्रीम कोर्टाकडे प्रकरण येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आज हा सुद्धा मुद्दा आहे आणि तोपर्यंत स्थगिती दिली जाते का हे पाहावं लागणार आहे, कारण स्थगिती जर दिली तर हा शिंदे गटाला मोठा झटका असणार आहे, परंतु जर स्थगिती नाही दिली तर मात्र ठाकरे गटाला हा मोठा झटका असणार आहे, कारण उद्देश जो आहे तोच होता. आपल्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय होऊ शकते निवडणूक आयोगामध्ये. निवडणूक आयोगाची जी ऑर्डर आहे ती चॅलेंज करण्यात आलेली आहे, माननीय सरन्यायाधीशासमोर ती ऑर्डर म्हणजे चॅलेंज करण्यात आलेली आहे, त्यांच्याच कोर्टासमोर ती आज हेअरिंग 3:30 होणार आहे. त्या हेअरिंगमध्ये ॲडमिशन हेअरिंगसाठी निश्चित आहे ते मॅटर, त्या कारणाने त्यावेळेस जी नोटीस करतात का ह्याच कोर्टमध्ये आणि ह्याच कोर्टमध्ये ते मॅटर चालतं का हे बघणं महत्त्वाचं आहे. त्या दुपारी 3:30 ठरणार की कोर्टामध्ये मॅटर चालणार आहे की नाही. बिलकुल, हे ॲडमिशन हेअरिंग असल्या कारणाने यात नोटीस जर झाली तर हे मॅटर इथं चालन, अदरवाईज जर हे मॅटर इथं जर नोटीस झाली नाही तर ते दिल्ली हायकोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकतं आणि मान्य न्यायालय हे ठरवू शकतं की दिल्ली हायकोर्टात जाणार किंवा नाही. स्थगितीची विनंती केलेली आहे, मग जर ॲडमिट झालं तर मग स्थगितीवर विचार होऊ शकतो का. बिलकुल, कोणताही व्यक्ती इथं पिटिशनर म्हणून आला की ती जी पूर्वीची ऑर्डर असते अपील केलेली त्यात नोटीस व्हावी आणि त्यावर स्टे यावा ही विनंती मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर करत असतो, पण ॲज अ लिगल राईट असतो कॅव्हेटरला सुद्धा त्याला काउंटर करण्याचा. आता एकनाथ शिंदेगड सुद्धा त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न करेल की इथं नोटीस आणि स्टे देऊ नये किंवा दिल्ली हायकोर्टात हे मॅटर न्यावं वगैरे. आता ताजी काही जे सुप्रीम कोर्टामध्ये मूळ याचिकेवर सुनावणी चालू आहे, आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा की आता ताजी माहिती काय. त्यात जे लेटर इश्यू केलं होतं पक्षप्रमुखांनी शिवसेना पार्टीनं, ते लेटर विधिमंडळाला दिलं होतं, त्यात पक्ष विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे म्हणून आणि पक्षप्रतोद सुनील प्रभू हे म्हणून जे नियुक्त केलेले लेटर आहे ते मान्य न्यायालयात जे सबमिट केलं होतं त्यांनी, ते मराठी असल्या कारणाने जस्टिस कोहलीनं तो प्रश्न रेज केला आणि ते मान्य सरन्यायाधीशांनी पूर्ण लेटर वाचून दाखवलं, त्यावर ती आर्ग्युमेंट झाली. आता पक्ष विधिमंडळ पक्षाचा नेता कोण नियुक्त करतो, पक्षप्रतोद कोण नियुक्त करतो आणि हे विधिमंडळ पक्षाचे रूल्स काय सांगतात यावरती आर्ग्युमेंट सध्या चालू आहे. अच्छा, परंतु आणखी एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की हे नेमकं कोण नेमतं गटनेते किंवा प्रतोद, तर त्यावर कपिल सिब्बल म्हणलेले की असा कोणताही नियम नाही आहे, परंतु पक्षप्रमुख हे नेमतात, तर हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. बिलकुल, यावर एकनाथ शिंदेगड सुद्धा काउंटर करेलच, कारण की ते कशा पद्धतीनं विधिमंडळ पक्षाचा नेता पक्षप्रतोद नेमत असतो किंवा पार्टीचा जो प्रमुख असतो तो पक्षप्रमुख आणि गटनेता नेमत असतो तो विधिमंडळाच्या नियमानुसार कसा आहे हे त्यांच्या वतीनं सुद्धा त्यांच्या काउंटर आर्ग्युमेंटमध्ये येईलच, पण आता त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये ठेवलं की पक्षप्रमुख हा विधिमंडळ पक्षाचा नेता आणि पक्षप्रमुख हा नेमत असतो. अच्छा, म्हणजे की हा पुन्हा मुद्दा हाच येतोय का की काल जे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता, सभागृहाबाहेरचा पक्ष वेगळा असतो आणि सभागृहामधला पक्ष वेगळा असतो, सभागृहामध्ये पक्षप्रमुखाला हस्तक्षेप करता येत नाही, याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांना गटनेते आणि प्रतोद नेमण्याचा अधिकार आहे की नाही, याच्यावर पुन्हा हा मुद्दा येऊ शकतो का. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा एकत्र मिळून सर्व जे आमदार आहेत त्यांनी एकत्र मिळून असा निर्णय घेतला की पक्षाचा गटनेता एकनाथ शिंदे असेल आणि पक्षप्रतोद सुनील प्रभू असेल त्यावेळेच्या नुसार, आणि हे गटनेताची जी प्रोसेस असते ती हाऊसमध्येच ठरल्या जातो की या पक्षाचा हा नेता असेल, फक्त पत्र मात्र पक्षप्रमुख किंवा त्यांच्या पार्टीच्या वतीनं कम्युनिकेशन होत असतं विधिमंडळासाठी. आता ह्या केसमध्ये काही वेगळे घटना घडल्या कारणाने पार्टीत विभाजन झालं, त्यात पार्टीतलं जे बहुमताने आमदार आहे ते एकनाथ शिंदे यांच्या वतीनं आहे, त्यांनीसुद्धा नवीन ठराव तयार करून पक्षप्रतोद त्यांच्या इलेक्ट केला आणि भारत गोगावले म्हणून त्यांच्या ग्रुपचे पक्षप्रतोद ठरले. आता त्यानंतरसुद्धा 2 व्हीप जारी झाले आणि त्यानंतर पुढील घटना काल त्यांनी सुद्धा आर्ग्युमेंटमध्ये ठेवले की 2 व्हीप जारी झाले आणि तदनंतर मान्य सर्वोच्च न्यायालयात ते सध्या अजून पेंडिंग आहे त्याचं सुद्धा प्रकरण. मुद्दा लक्षात येतोय खरं तर, आता जसं राज पाटील सरांनी सांगितलं की हे जे 2 मुद्दे महत्वाचे आता चर्चिले जात आहेत, गटनेते पदाची नियुक्ती आणि प्रतोद नेमण्याचा अधिकार नेमका कोणाकडे, किंवा राजकीय पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष, हे 2 वेगळ्या बाजू आहेत, तेव्हा एकंदरीतच पक्षाची शिस्त नेमकी काय असावी या दृष्टी
दृष्टीने सुद्धा हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे की या सुनावणीमध्ये जे युक्तिवाद मांडले जातात ते त्या दृष्टीने सुद्धा एखाद्या पक्षाची आदर्श बांधणी कशी असावी यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. राम, खूप धन्यवाद दिलेले आतापर्यंतच्या सगळ्या चर्चेबद्दल. वेळोवेळी आपल्याशी संपर्क करून आणखी महत्त्वाची माहिती सुप्रीम कोर्टातली जरूर जाणून घेऊ. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.